उत्तर भारतात भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांचे कार्य श्रेष्ठ आहे. पंजाब आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत आध्यात्मिक दृष्ट्या जोडण्याबरोबरच प्रेम आणि भक्ती संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला. अशा संतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, असे भावोद्गार पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले. पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, महाराष्ट्र राज्य व श्री नामदेव दरबार कमिटी, श्री क्षेत्र घुमाण यांनी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे 2500 किलोमीटरच्या रथ आणि सायकल यात्रेच्या निमित्ताने संत शिरोमणी नामदेव यात्री निवासासाठी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे 20 रूम आणि एक मोठे सभागृह बांधकामासाठी 2 कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यापैकी 1 कोटी रुपये निधी पंजाबचे राज्यपाल कार्यालयाने मंजूर केला आहे, तर उर्वरित 1 कोटी निधी महाराष्ट्र शासनाने द्यावा असे राज्यपाल पुरोहित म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलतो, असेही ते म्हणाले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे 20 वर्षे वास्तव्य असलेल्या पंजाब प्रांतातील श्री क्षेत्र घुमाण येथे 1 कोटी रुपये खर्चाच्या श्री संत नामदेव यात्री निवास इमारतीचा भूमिपूजन समारंभ पंजाबचे महामहिम राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अध्यात्माविषयी निरंतर श्रद्धा आणि विश्वास आहे. आषाढी वारी करणाऱ्या राज्यातील सुमारे 1500 दिंड्यांना त्यांनी प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान दिले. महाराष्ट्रातून भागवत धर्माची पताका उत्तर भारतात घेऊन जाऊन संतांची विश्व कल्याणाची संकल्पना पूर्ण करणाऱ्या संत नामदेवांचे श्री क्षेत्र घुमाण येथील पवित्र स्थान पाहून मन भरवून गेले. या स्थानाचे महात्म्य लक्षात घेऊन पंजाब गव्हर्नर यांनी जे काम केले ते अद्वितीय आहे. या कामात महाराष्ट्र सरकारही निश्चित मदत करेल. या भूमिपूजन समारंभास पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत दिसे, उपाध्यक्ष सुभाष भाबुरे, श्री नामदेव दरबार कमिटीचे अध्यक्ष बाबा हरजिंदर सिंह, प्रमुख बाबा तरमेज सिंह, सचिव बाबा सुखजिंदर सिंह, उपसचिव बाबा मनजिंदर सिंह, बाबा सरबजीत सिंह, सरपंच बाबा नरेंद्र सिंह, उपाध्यक्ष बाबा रघुवीर सिंह, नासपचे सचिव डॉक्टर अजय फुटाणे, बाळासाहेब आंबेकर, रामभाऊ बगाडे, गणबावाले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नामदेव भक्त उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.